जन्मता विटाळ मरता विटाळ चोखा म्हणे विटाळ आधी अंती अंती अवघा विटाळ साचला सोळा तो झाला कोण न कळे चोखा म्हणे मज नवल वाटते विटाळा परते आहे कोण आता ह्या अभंगाच्या ओळी याचं तात्पर्य किंवा प्रासंगिकता अशी आहे की संयोगिता राजे छत्रपती या कोल्हापूर गादीचे संभाजी राजे छत्रपती यांच्या पत्नी सध्या या त्यांच्या एका पोस्टमुळे व्हायरल झाल्यात परवा त्या नाशिकच्या काळाराम मंदिरात महामृत्युंजय जाप करण्यासाठी गेल्या असता तिथल्या महंतांनी त्यांना रोखलं तुम्हाला हा वेदोक्त जाप करण्याची परवानगी नाही तुम्ही पौराणिक मंत्रोपचार अर्थातच जाप करावा असा वाद या मंदिरातील भटांनी घातला संयोगिता राजे यांनी अर्थात या विरोधाला भीक घातली नाही आणि वेदोक्त जाप पूर्ण केलाच त्यानंतर त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली काय म्हणाल्या त्या म्हणाल्या की नाशिकच्या काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे याला विरोध केला अनेक कारणे देऊनही त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा सा प्रयत्न केला शेवटी मी विचारलं की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही हे नियम लावता आहात ती मंदिरं वाचवली कोणी ती वाचवली छत्रपतींनी मग छत्रपतींना शिकवण्याचं धाडस करू नका तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी मला प्रश्न केलाच तेव्हा तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला आपल्याला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरज नाही असं त्यांना सुचवलं त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणाली हे सगळं त्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्यात छत्रपती शाहू महाराजांना देखील तत्कालीन म्हण त्यांनी असाच विरोध केला झालं असं होतं की धार्मिक क्रिया पुराणोक्त विधीनुसार न करता त्या फक्त वैदिक विधीनुसारच करण्यात याव्यात असा आदेश शाहू महाराजांनी काढला होता यास नारायणराव राजोपाध्याय यांनी त्याला विरोध केला त्यावर शाहू महाराजांनी नारायणराव राजोपाध्याय यांना कुल पुरोहित या पदावरून काढून टाकत त्यांच्या जमिनी या सरकारामध्ये जमा करण्यात आल्या हा वाद वाढत जाऊन थेट ब्रिटिश सरकारकडे गेला मात्र ब्रिटिश सरकारने राजोपाध्याय यांनाच सुनावलं मात्र त्यानंतरही वाद चिघळत राहिला आणि शेवटी करवीर धर्मपीठाचा वेदोक्त प्रकरणी निर्णय झाला आता यात ते काय म्हणतात की छत्रपती शाहू महाराज यांचं घराणं क्षत्रिय असून वेदोक्त कर्म करण्यास काही हरकत नसल्याचं त्यात म्हटलं आता या प्रकारामुळे मंदिरातील भटांचं वर्चस्व आणि पराकोटीचा जातीयवाद शिवाय ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर सर्व जाती धर्मांना शूद्र समजण्याच्या मनुवादी विचारांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली मित्रांनो हे तेच काळाराम मंदिर आहे जिथे दलितांना प्रवेश मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं तेव्हा नाशिकच्या रहिवाशांनी आंदोलनकर्त्यांवर बहिष्कार टाकला नऊ एप्रिल एकोणीसशे तीस साली रामनवमीच्याच दिवशी आंदोलन हिंसक बनलं दलितांचा मंदिर प्रवेश रोखण्यासाठी हरेक प्रकारचे प्रयत्न करण्यात आले तरीही तरीही भास्कर केंद्रे नावाचा आंदोलक पोलिसांचा वेढा तोडून आत शिरलाच समानतेच्या हक्कासाठी लढलेल्या या लढ्याला ऐतिहासिक महत्व आहे एके ठिकाणी योगीता राजे असंही बोलल्या की छत्रपतींनी मंदिर आक्रमणापासून वाचवलीत हे खरं आहे मित्रांनो नाशिकचं काळाराम मंदिर हे राष्ट्रकूट राजघराण्याने बांधलं राष्ट्रकूट हे ब्राह्मण नव्हते तर ते वैश्य किंवा सुद्र असावेत काही ठिकाणी ते राजपूत होते असाही दावा आहे पण पण सम्राट अशोकाच्या सा पाडाव करणारे शुंग आणि महाराष्ट्रातील सातवाहन ही दोन ब्राह्मण साम्राज्य वगळता मौर्य गुप्तांपासून बहुतांश साम्राज्य ही बहुजनांचीच होती याच राजांनी मंदिरं बांधली आणि महंतांना काम दिलं मात्र याच महंतांनी पुढे वर्णव्यवस्था काटेकोरपणे अमलात आणून बहुजनांना मंदिराबाहेरचा रस्ता दाखवला त्याचाच परिणाम म्हणून भारतात भक्ती चळवळ महानुभाव आणि वारकरी संप्रदाय जन्मास आला मंदिरात प्रवेश करून देवाची मूर्ती पाहण्यासाठी दलित संत किती तळमळत होते याचं प्रातिनिधिक उदाहरण संत चोखाबाबांच्या या ओळीतून लक्षात येईल उंभर ट्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन तुझे रूप कैसे पाहू त्यात आम्ही दीन पायरीशी होऊ दंग गाऊन अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अगदी काही वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्व जातींचे महंत नेमण्याची सहिष्णू पद्धत सुरू केली हे केली असताना छत्रपती घराण्याला वेदोक्त मंत्रोपचार करण्याला विरोध करणं ही वृत्ती वाईट आहे शिवाजी महाराजांना शूद्र ठरून महाराष्ट्रातील एकही भट त्यांचा राज्याभिषेक करण्यासाठी पुढे आला नव्हता हे जगजाहीर आहे याच वृत्तीनं पुढं करवीर छत्रपती शाहू महाराजांनाही विरोध केला जेव्हा त्यांनी सर्व जाती धर्मासाठी शाळा सुरू केल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक वर्णवाद्यांनी ब्राह्मण आणि इतर सगळे शूद्र असे दोनच गट केले आहेत त्या न्यायानं चांभाराचा पोर चांभार कुंड्याचं पोर शेतकरी होईल विषमता पसरेल आणि सर्व समाज उच्चवर्णीयांचा गुलाम होईल हे षडयंत्र लक्षात आल्यानंच शाहू फुले आंबेडकर यांनी शिक्षणाचं महत्त्व पुन्हा पुन्हा पटवून दिलं आणि शिक्षणाचा प्रसार केला आपणही तो करायला हवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रंजक आणि कडक व्हिडिओज करता कडक लाथ या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर टॅप करायला विसरू नका म्हणजेच आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील